でもすっごい。 मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतात अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आहे राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी पुढील पंधरा दिवसासाठी लॉकडाऊन जाहीर केलाय आहे अत्यावश्यक सेवा या खुल्या राहणार आहेत आणि आर्थिक मदत मिळावी म्हणून मोदींना देखील विनंती करण्यात आली आहे रुग्णालय वैद्यकीय सेवा औषध दुकाने सुरू राहणार आहेत सप्लाय चेन संबंधीचे सुरू राहणार असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय अधिस्वीकृतीधारक पत्रकार आणि पेट्रोल कर्मचाऱ्यांनाही या ठिकाणी अनेक महत्वाच्या सूचना आहेत हॉटेल रेस्टॉरंट बंद फक्त पार्सल सेवाही सुरू असणार आहे अत्यावश्यक सेवेशी निगडीत उद्योग सुरू राहणार आहेत राज्यात उद्यापासून एकशे चव्वेचाळीस कलम लागू राज्यातले पेट्रोल पंप चालूच राहणार गरिबांना मोफत धान्य देणार असंही मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी जाहीर केलंय उद्या रात्री आठ वाजल्यापासून नवीन निर्बंध लागू असणार आहेत कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारीत जी वाढ होतीये त्याला कुठंतर फुल स्टॉप मिळावा यासाठी हा राज्य सरकारकडून घेतलेला फार मोठा निर्णय आहे सात या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या आजच्या घोषणा केलेल्या आम्ही प्रमुख तुम्हाला मुद्दे सांगितले सात कोटी लोकांना एक महिना मदत मिळणार आहे तीन किलो गहू दोन किलो गहू देणार आहेत असं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे विनाकारण कोणीही घराच्या बाहेर जाऊ नये असं देखील सांगण्यात आलेलं आहे अत्यंत महत्वाची गोष्ट दुसरी एक शिवसेनेमार्फत शिवभोजन ताळी ही गरिबांना मोफत देण्यात येणार आहे अगदी किरकोळ रुपयात याची आकारणी होणार आहे राज्यात उद्यापासून एकशे चव्वेचाळीस कलम लागू आहे अनावश अनावश्यक गोष्ट गोष्टी थांबवायच्या आहेत असं देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलेलं आहे एकूणच उद्यापासून पुन्हा एकदा लॉकडाऊन झालेला आहे सुरू मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषणा केले आहे अन्न सुरक्षा मोहिमेअंतर्गत अन्न देखील मोफत देण्यात येणार आहे शिवभोजन थाळी मोफत गरीबांना मोफत धान्य देण्यात येणार आहे पुढील पंधरा दिवस पुढील पंधरा दिवसात राज्यात संचारबंदी आ, रोजी थांबेल पण रोटी थांबणार नाही असं भावनिक साध या ठिकाणी उद्धवजी ठाकरे यांनी घातलेली आहे अत्यंत मनाला लागेल असं हे वाक्य आहे कारण आत्ता गरज आहे ही रोटीची रोजी जरी थांबली तरी रोटी थांबणार नाही असं उद्धवजी ठाकरे यांनी म्हटलंय ब्युरो रिपोर्ट तिचा सागर न्यूज